सिंगपूर पालिकेचा परवाना न घेता रस्ते उकरून केबल टाकण्याचं काम स्वाभिमानीनं बंद पाडलं. जयसिंगपूर शहरात OFC केबल टाकण्याचं काम सुरू आहे. येथील बाजारपेठेत पालिकेचा परवाना न घेता रस्ते उकरून केबल टाकण्याचं काम शुक्रवारी स्वाभिमानीचे सागरमाद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्याने बंद पाडलं. यावेळी पालिकेचे बांधकाम अभियंता रामचंद्र कुंभार यांच्यासह ठेकेदाराचे सुपरवायझर यांना धारेवर धरून बेकायदेशीर कामाचा चांगला पंचनामा करीत काम बंद पाडलं. याबाबत अधिक माहिती अशी की जयसिंगपूर शहरात OFC केबल टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी नांदणी नाका ते 10व्या गल्लीपर्यंत केबल टाकण्यासाठी पालिकेनं परवाना दिला आहे. मात्र रस्त्याच्या साईड बाजूलाही केबल घालण्याचं काम असताना बाजारपेठेत केबल घालण्यासाठी फक्त परवाना मागितला असताना येथील जय विजय शाळा ते फळ विक्री बाजारपेठेत डांबरी रस्ता JCB सहाय्यानं खोदून केबल घालण्याचं काम शुक्रवारी सुरू होतं. यावेळी स्वाभिमानीचे सागरमाद नाईक घटनास्थळी दाखल होत ठेकेदाराला रस्त्याच्या बाजूने केबल घालण्याचं असताना डांबरी रस्ता उकरून केबल घालण्यात येत असल्याचा जाब विचारत माद नाईक यांनी काम बंद पाडलं. तर नकाशा नाहीये आणि तुम्हाला ह्याच्या अगोदर मी हे जे काय काम चालू आहे ही लांबी तुम्हाला तपासायला सांगितली. दोन ते तीन महिने झाले हे जे काय आहे की नाही ह्याला जबाबदार कोण? हे माझं नुकसान आहे, मी कर भरलेलं आहे, ह्याचं नुकसान आहे, ह्याचं जबाबदार कोण? काय वसूल करणार आहे तुम्ही? सगळा रस्ता बाद झाल्यावर वसूल करणार? कोण परवानगी दिले सांगा की त्यांना रस्ता करायला? तो ठेकेदार घेणार ठेका एकटा त्यांच्या त्यातलं 50% अनाज देऊन त्यानंतर पालिकेचे बांधकाम अभियंता रामचंद्र कुंभार व आरोग्य निरीक्षक संदीप कांबळे यांना घटनास्थळी बोलावून घेऊन घडलेला प्रकार निदर्शनास आणून चांगलेच खडे बोल सुनावले. अखेर बांधकाम अभियंता कुंभार यांनी काढलेले खड्डे मुजवण्याचा आदेश देऊन ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचं काम केल्याशिवाय पुढील काम न करण्याचे आदेश दिले. तर याबाबत शहरात केवळ खुदाई परवाना आणि प्रत्यक्षात खुदाई झालेल्या अंतरात मोठी तफावत आहे. 2 मार्च 2023 रोजी पालिकेकडे याबाबत अर्ज दिलाय. त्याचं स्मरणपत्र 31 डिसेंबर रोजी पुन्हा पालिकेला दिलंय. पालिकेनं प्रत्यक्षात मोजणी केली नाही. आता मात्र बेकायदेशीररित्या रस्त्याची खुदाई करून रस्ते खराब केले जात आहेत. यामुळे यात पालिकेची मिलीभगत असल्याचाही आरोप सागरमाद नाईक यांनी केला. दरम्यान याबाबत रामचंद्र कुंभार बांधकाम अभियंता जयसिंगपूर नगरपालिका यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोर्ट संबंधित कंपनीला केबल घालण्यासाठी नांदणी नाका गल्ली क्रमांक 10 पर्यंत परवाना दिलाय. शिवाय बाजारपेठेत केबल घालण्यासाठी ठेकेदाराने फक्त परवाना अर्ज केला असून त्याला अद्याप परवाना दिला नाही. असं असताना परवाना देण्यापूर्वीच ठेकेदारानं रस्ते उकरून केबल घालण्याचं काम सुरू केलं होतं. ते काम माद नाईक यांनी बंद केलं आहे आणि त्यामुळे ठेकेदारानं बेकायदेशीररित्या उखरलेले डांबरी रस्ते दुरुस्त करावे, अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.